की ही निवडणूक आपली स्थानिक पातळीवरची निवडणूक नाही, ही गल्लीवरतली निवडणूक नाही, प्रभागाची निवडणूक नाही, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही निवडणूक आहे देशाचं नेतृत्व निवडायची. हे देशाचं पंतप्रधान कोण होणार आहे, तर प्रत्येकजण कुठलाही क्षणाचा विलंब न करता तो नाव घेतो, तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांचं की या जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणाला मत द्यायचं आहे. म्हणून त्यांच्याच पक्षाचे लोक ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांना आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे. आज आपल्या 13 तारखेला होऊ घातलेल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रचारार्थ आज या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. त्याकरता मंचावर उपस्थित असणारे या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, मंचावरती उपस्थित असणारे मंत्री सन्मान्य भुसे साहेब, केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड साहेब, उपस्थित असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी पालकमंत्री सन्मान्य राम शिंदे साहेब, जिल्हा बँकेचे चेअरमन सन्मान्य कडिले साहेब व सर्व मंचावर उपस्थित असणारे आमदार आशुतोष दादा काळे, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील नागोडेताई व सर्व उपस्थित असणारे मंचावरचे अतिथीगण, उमेदवार आदरणीय लोकप्रिय खासदार व उमेदवार सूर्यदादा विखे पाटील साहेब, उत्तरेचे खासदार लोखंडे साहेब व सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, थोड्याच वेळामध्ये या भारत देशाच्या महाशक्तीचं आगमन आपल्या मंचावरती होणार आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं. आणि आपण जिल्हावासीय त्यांचं भव्य दिव्य दिमागदार ऐतिहासिक स्वागत करण्याकरता आपण सर्वजण जमलेलो आहोत. खरं तर जसं आपण पाहतोय की 2014 असेल 2019 असेल आणि या 2024 एक महापर्वामध्ये आता आपण सर्वजण सामील होणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी होत असताना कशा रूपाने सहभागी व्हायचं आहे, तर ते फक्त आणि फक्त त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे एक मतारूपी ज्यावेळेला आपण मताचं दान देऊ तो एक मोठं महाद्वार ते आपण 13 तारखेला आपण त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि ते महाद्वार ह्या देशभराचं ते उघडणार आहे. तर ते 4 जूनच्या रूपानं उघडणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांना आपल्याला सहभागी होत असताना या मताच्या माध्यमातून आपल्याला सहभागी व्हायचं आहे. आणि म्हणून आपला 4था टप्पा या महाराष्ट्राच्या भूमीतला ज्यावेळेला संपन्न होईल आणि 4 जूनला ज्यावेळेला निकाल लागेल तर आपला नगर जिल्हा त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व उमेदवारांमध्ये 1 नंबरचा जिल्हा मधून ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि त्यामुळे आज एक महासभा, आज महाशक्ती ह्या ठिकाणी ह्या महासभेच्या निमित्तानं खरं तर येत आहे. त्यामुळं एक ह्या सर्व ऐतिहासिक क्षणाचे आपल्या सर्वांनाच ह्या मतारूपी आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता आज आपण लाखोच्या संख्येनं अगदी वाडी वस्तीवरनं गावावरनं आपण प्रत्येक व्यक्ती या नगरच्या भूमीमध्ये आयल्या नगरच्या भूमीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहात. तर मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज अनेक मान्यवर या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या भूमीमध्ये येत आहेत, त्यांचं देखील खरं तर या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि निश्चित आज आपल्याला मागच्या काही काळामध्ये 8 दिवसामध्ये प्रचाराची एक रंगत ही सातत्याने अगदी छोट्या मोठ्या गावापासून तर आपल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत आता एक पोचू लागलेली आहे आणि त्या माध्यमातून एक प्रत्येक मतदारामध्ये एक नवं चैतन्य आपल्याला मागच्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की या सगळ्यांमधून आज ज्यावेळेला ही सभा संपन्न होईल आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आणि या जगाच्या नकाशावरती ज्यांनी एक स्वतःचं नावलौकिक कामाच्या माध्यमातून स्वतःच्या एक वेगळं कार्यक्षमता दाखवून ज्यांनी एक महाशक्ती म्हणून जगामध्ये स्वतःचं नावलौकिक निर्माण केलं अशी एक महाशक्ती आज आपल्या ह्या भूमीमध्ये नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये आज आपल्याकडे खऱ्या अर्थानं येणार आहे. तर आपल्याला सर्वांना त्यांचा एक विश्वास मतरूपी त्यांच्यावरती असणारा एक विश्वासार्हता हे आपल्याला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्या सर्वांना दाखवून द्यायची. आणि म्हणून हे सगळं करत असताना आज प्रत्येक व्यक्तीचं खरं तर ही देशाची निवडणूक आहे. आम्ही सातत्याने मागच्या काही महिन्याभरापासून प्रत्येक व्यक्तीला सांगत आहोत की ही निवडणूक आपली स्थानिक पातळीवरची निवडणूक नाही,
ही गल्लीवरतली निवडणूक नाही, प्रभागाची निवडणूक नाही, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही निवडणूक आहे देशाचं नेतृत्व निवडायची. आणि म्हणून देशाचं नेतृत्व निवडायचं म्हटलं तर आज प्रत्येक लहान मुलापासून, ज्या मुलाला मताचा अधिकार नसेल त्याच्यापासून तर अगदी जशी एक ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपण प्रत्येकाला विचारलं हे देशाचं पंतप्रधान कोण होणार आहे, तर प्रत्येकजण कुठलाही क्षणाचा विलंब न करता तो नाव घेतो तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांचं. आणि म्हणून पुन्हा आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही की या जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणाला मत द्यायचं आहे. म्हणून त्यांच्याच पक्षाचे लोक ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांना आपल्याला मोठ्या मतदिक्याने निवडून द्यायचं आहे. निवडणूक म्हणलं तर आरोप प्रत्यारोप हे चालू असतात, हे अगदी स्थानिक पातळीपासून तर अगदी देशभरापर्यंत आता आपल्याला आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. पण त्याच्या फार भानगडीत न पडता आपल्याला कुठेतरी ह्या देशामध्ये जे लोक सत्तेवर बसणार आहेत त्याच्यामधला खासदार देशाच्या सर्वोच्च लोकशाहीचा असणारा सभागृह म्हणजे हे लोकसभा भवन असतं. आणि म्हणून एवढ्या मोठ्या स्तरावरचं आपल्या मतदान आपल्याला हक्क असताना, एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये आपण वावरत असताना आज आपल्याला एक मुखानं खरं तर नेतृत्व निवडायची संधी आज विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आज आपल्याला निवडायची. त्यामुळे आपल्या सर्वांना त्याच निमित्तानं विनंती करतो आणि 13 तारखेला आपण कुठल्याही प्रकारची उन्हाची पर्वा न करता, जसं आज आपल्या देशावरती सीमेवरती अगदी चीनच्या बॉर्डरवर असेल किंवा जम्मू काश्मीरच्या बॉर्डर असेल किंवा गुजरातच्या कच्छ बॉर्डर असेल, आज आपण जर पाहिला तिथं बर्फाळ प्रदेश असेल, इकडं वाळवंटामध्ये 50 डिग्रीपर्यंत टेम्परेचर असेल, तिथं आपला सैनिक तिथं उभा असतो, रात्रंदिवस ड्युटी करतो, तर आपल्याला फक्त थोडा वेळ आपल्याला ह्या सगळ्या वातावरणामध्ये काढायचा आणि आपला जो हक्क आहे मतदानाचा तो आपल्याला ह्या देशाच्या दृष्टिकोनातून सुजय विखे पाटील साहेबांना मतदान देऊन मोदी साहेबांची हाल बळकट करण्याकरता आपल्याला काम करायचं आहे. एवढंच आजच्या निमित्तानं विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराज की.